बाबासाहेब कुपकरांनी या भागामध्ये विकासाचा पाया रचला आणि मुसरीफसाहेबांनी आपल्या चांगल्या धोरणातून चांगल्या कामातून त्याच्यावर कळस चढवण्याचं काम केलं. इथला सांस्कृतिक आणि समृद्धिक विकास होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मुसरीफसाहेबांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या अथक प्रयत्नातून जे चिखोदरा धरण या गावच्या अगदी माथ्यावर साकारलेलं आहे. आत्ताच्या परिस्थितीला पाहिलं तर गावामध्ये मला वाटतं एकही विकासाचं काम शिल्लक राहिलेलं नाही. त्यामध्ये गावच्या सांडपाण्याची व्यवस्था असो, गावामध्ये झालेले पक्के रोड असो, यामध्ये डांबरीकरणाचे असतील किंवा सिमेंट काँक्रीटचे रस्ते असतील. लहान दत्त मंदिर माती दगड विटातून बांधकाम केलेलं होतं, पण साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी आम्हाला सहकार्य करून क वर्ग दर्जामध्ये मंदिर बसवून साधारण आम्हाला 50 लाखापर्यंतची निधी उपलब्ध करून दिली आणि त्या माध्यमातून मंदिर उभारण्यासाठी आम्हाला भरपूर मोठं सहकार्य झालं. गेल्या 2-3 वर्षामध्ये जे झपाट्यानं गावातल्या पाणंदींच्या दुरुस्त करायचा प्रयत्न आमच्या साहेबांनी चालवला आहे, तो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांचं वाहतुकींचे प्रश्न त्यामुळे सुटलेले आहेत. त्याचबरोबर गावामध्ये जिथं जिथं शासकीय जागा होत्या, जिथं जिथं गरज होती, तिथं सांस्कृतिक हॉल बांधलेले आहेत. दत्त मंदिराचे, आता भावेश्वर मंदिराचा रस्ता, हे सगळे जे गावातलं डांबरीकरण आहे, पिऊन ब्लॉक्स आहेत, म्हणजे विकासाच्या बाबतीत म्हणजे झुलपेवाडीत एवढं कुणाला आहे आमच्या भागात तरी दिलं असं मला नाही वाटत. साहेबांनी बऱ्यापैकी दिंडेवाडी झुलपेवाडी रस्ता पायवाट होती ते डांबरीकरण करून लोकांना, शेतकरी लोकांना मोठा दिलासा दिलेला आहे. खरं सांगायचं तर आम्हाला माहितीसुद्धा नाही, हा प्रस्ताव फक्त आम्ही देऊन तो प्रस्ताव आम्ही आमच्या विस्मरणात गेलेला. त्याने या रस्त्याची अतिवृष्टीमुळे झालेली परिस्थिती बघितली आणि त्यानंतर 1 महिन्यानं या रस्त्याच्या मंजुरीच्या कामासाठी 10.25 कोटी लावले आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आश्चर्याचा एक सुखद धक्का दिला. चिमणे झुलपेवाडी दरम्यानचं 1200 ते 1300 मीटर लांबीचं काम अपूर्ण होतं आणि साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे त्याला गेल्या वर्षी मूर्त स्वरूप प्राप्त झालं. त्याही रस्त्याचं काम चालू झाले. मुसरी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही झुलपेवाडीमध्ये अनेक सुविधा साहेबांच्या माध्यमातून आम्ही झुलपेवाडीमध्ये घराघरामध्ये पोहोचवलेल्या आहेत. साहेबांच्या माध्यमातून भरपूर असा आम्ही स्कॉलरशिप बांधकाम कामगार मुलांना मिळून दिलेले आहेत. आमच्या गावात तरी मला वाटतं बांधकाम त्यांच्याकडे खातं आल्यानंतर लोकांना ते बांधकामाचे कार्ड मिळाले. तुमचा भांडेसांचा असेल किंवा तुमचं शैक्षणिक ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. त्रिपसाहेबांच्याबद्दल काय बोलायचं किंवा विकासाबद्दल बोलायचं किंवा त्यांच्या कामाबद्दल बोलायचं तर आम्हाला ते शब्दच नाही. अशा पद्धतीचं त्यांचं काम आमच्या भागात तरी आहे. आमचं एक काम राहिलं तर आम्ही सांगितलं तर लगेचच फोन केला, त्यांचं काय राहिलं ते उद्याच्या उद्या त्यांचं काम चालू करा. एखाद्या वेळी मुसरीफसाहेब नसताना मताधिक्य कमी होईल कुठल्या तरी ह्याला, पण खुद्द मुसरीफसाहेब असले की ते अजून मताधिक.